नमस्कार मित्रांनो, एस के क्लासच्या मॅथ लाईव्ह या एज्युकेशनल चॅनलवरती सर्व मित्रांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्नपत्रिका आराखडा कशा पद्धतीने असेल हे बघितले. त्यामध्ये आपण इंग्रजी विषय, त्यानंतर मॅथ, सायन्स, भूगोल म्हणजे ज्योग्राफी या विषयांचे सुधारित मूल्यमापन आणि सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा कसा पद्धतीचा असेल, त्यामध्ये काय काय पद्धतीने बदल केलेले आहेत, प्रश्नप्रकार कसे असतील हे सर्व बघितले. आज आपण मराठी या प्रथम भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असेल, त्यासाठी आज आपण बघूया सुधारित मूल्यमापन प्रश्नपत्रिका आराखडा हा, त्यामध्ये असणारे प्रश्नप्रकार कशा पद्धतीचे असतील हे आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया आपण मराठी प्रथम भाषा यासाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी मराठी कुमार भारती प्रथम भाषा यासाठी सुधारित मूल्यमापन आराखडा आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचा हा सुधारित मूल्यमापन आराखडा मराठी या विषयासाठी संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध होईल. तर बघूया आपण सुधारित मूल्यमापन आराखडा यामध्ये त्यांनी नवीन काय बदल केलेला आहे, मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी यामध्ये काय काय सुधारणा केलेली आहे तर ती आपण बघूया. तर बघा, ह्या ठिकाणी घटकनिहाय गुण विभागणी त्यांनी आपल्यासमोर प्रदर्शित केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी गद्य ह्या विभागासाठी 18 गुण, पद्य ह्या विभागासाठी 16 गुण, स्थूल वाचन यासाठी 6 गुण, भाषाभ्यास यासाठी 16 गुण, उपयोजित लेखन यासाठी 24 गुण आणि 89 गुणांचा हा पेपर असेल. टोटल इंटरनल म्हणजे अंतर्गत मूल्यमापन यासाठी 20 गुण आणि लेखी परीक्षा ही 80 गुणांची असेल असा हा पेपर 100 गुणांचा असून 20 गुणांची विभागणी ही आपण या अगोदरच बघितली होती. 20 गुणांची विभागणी त्यांनी 10 गुण गृहपाठ म्हणजे स्वाध्याय यासाठी 10 गुण राखीव ठेवलेले आहेत आणि 10 गुण ही तोंडी परीक्षेला देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी 20 गुणांची विभागणी केलेली आहे. या ठिकाणी 80 गुण लेखी परीक्षेसाठी, गद्यासाठी 18 गुण, पद्यासाठी 16, स्थूल वाचनासाठी 6, भाषाभ्यासासाठी 16, उपयोजित लेखन यासाठी 24 असे एकूण हा 80 गुणांचा पेपर असून यासाठी 2 तास वेळ असेल. कृतीपत्रिका आराखड्यामध्ये बघा, विभाग 1 18 गुण हे गद्यासाठी देण्यात आलेले आहेत आणि 18 गुणांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे तर अ हा एक पठित उतारा असेल 7 गुणांचा, दुसरा आ हा सुद्धा एक पठित उतारा असेल 7 गुणांचा, अपठित उतारा असेल हा 4 गुणांचा. अशा पद्धतीने 7 आणि 7 14 आणि 4 असा 18 गुणांचा हा प्रश्न असेल. आता परत एक पठित उतारा 7 गुण यासाठी विभागणी कशी केलेली आहे तर आकलनकृती यासाठी 2 गुण, परत आकलनकृती यासाठी 2 गुण आणि स्वमत यासाठी 3 गुण अशी ही 7 गुणांची विभागणी असेल. नंतर ईमध्ये अपठित उतारा 4 गुणांचा आहे, त्याची विभागणी त्यांनी आकलनकृती 2 आणि आकलनकृती 2 अशा पद्धतीने त्या गुणांची विभागणी केलेली आहे. विभाग 2 हा पद्याचा असून तो एकूण 16 गुणांचा असेल. पठित पद्य यामध्ये पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यांपैकी कोणतीही एक कविता कृतीपत्रिकेत देणे आवश्यक आहे. 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी कशा पद्धतीची असेल तर बघा, आकलनकृती यासाठी 2 गुण, परत आकलनकृती यासाठी 2 गुण, कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ यासाठी 2 गुण, काव्यसौंदर्य यासाठी 2 गुण. दिलेल्या पद्यातील कोणत्याही 2 ओळी देऊन त्यावर काव्यसौंदर्यासाठी योग्य कृती विचारणे. पुढे आ यावर दिलेले आहे कवितेवरील आधारित कृती, 8 गुणांचा हा प्रश्न असेल. यामध्ये असाठी दिलेली कविता सोडून म्हणजे पहिले असाठी जी कविता दिली होती ती सोडून उरलेल्या 2 कवितांची फक्त नावे कृतीपत्रिकेत देणे व त्यावर आधारित प्रश्न कृती विचारणे. 8 गुणांसाठी कृतीने आहे गुण विभागणी कशा पद्धतीची असेल तर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा यासाठी 4 गुण, कवितेवर आधारित कृती. त्यानंतर प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असावी
वन हाफ गुणांसाठी कृती विचारली जाऊ नये, अर्ध्या मार्कासाठी कृती विचारली जाणार नाही आहे, तर त्याला पूर्ण एक गुणांसाठी ही कृती विचारली जाईल। तर पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, यासाठी एक गुण देण्यात आलेले आहेत। प्रस्तुत कवितेचा विषय, यासाठी एक गुण। प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा, यासाठी दोन गुण। त्यानंतर कवितेतील कोणतेही दोन शब्द देणे व दोन्ही सोडवणे, प्रत्येकी एक गुण। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, संदेशासाठी त्यांनी दोन गुण देण्यात आलेले आहेत। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्य लिहा, यासाठी दोन गुण आहेत। कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, यासाठी दोन गुण आहेत। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, दोन गुण। या प्रश्नप्रकारावरून तुमच्या लक्षात आले असेल की कवितेवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या सर्व कवितेचे अशा पद्धतीचा प्रश्नप्रकार यांची उत्तरं तुम्हाला अगोदरच लिहून ठेवायची आहेत, प्रॅक्टिस करायची आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवायची आहेत। पुढे बघा, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा, ह्यासाठी तुम्हाला स्वमत आहे, यासाठी दोन गुण आहेत। कृती क्रमांक 3 व 7 साठी दोन्ही कवितांमधील शब्द व ओळी स्वतंत्र देऊन त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवरील कृती सोडवणे अपेक्षित आहे। काव्यपंक्तींचे रसग्रहण, यासाठी 4 गुण। अ व आसाठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत देणे। दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा। विभाग 3 यामध्ये बघा, स्थूल वाचन, यासाठी 6 गुण देण्यात आलेले आहेत। प्रत्येकी 3-3 गुणांच्या 2 कृती असतील। स्वमत व अभिव्यक्तींवर आधारित 3 कृती देणे व त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहेत। यासाठी तुम्हाला 3 देणार आहेत, तर 2 तुम्हाला सोडवणे गरजेचे आहे। 6 गुणांचा हा प्रश्न असेल। विभाग 4 हा भाषाभ्यासाचा असून त्यासाठी 16 गुण आहेत। व्याकरण घटकांवर आधारित कृती, यासाठी 8 गुण। आणि 8 गुणांची विभागणी बघा कशा पद्धतीने केलेली आहे, तर समास यावर तो एक प्रश्न असेल 2 गुणांचा, त्यामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व, नंतर वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, हे द्वंद्वचे प्रकार यासाठी 2 गुण देण्यात आले आहेत, अशा धर्तीवर तो प्रश्न असेल। दुसरा शब्दसिद्धी, शब्द प्रत्ययघटित उपसर्गघटित अभ्यस्त, यासाठी 2 गुण। त्यानंतर तिसरा आहे वाक्प्रचार, 4 वाक्प्रचार कृती देणे व त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित, यासाठी 1-4 गुण देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने हा 8 गुणांचा प्रश्न तुम्हाला विभाजित करून दिलेला आहे। त्यानंतर पुढचा 16 गुणांचा आहे, तर 8 गुणांची विभागणी आपण बघितली, तर पुढे 8 गुणांची विभागणी आपण बघूया। पुढील प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या काव्यप्रकारांचा वाक्यात उपयोग करा। कृतीपत्रिकेत 4 वाक्प्रचार देणे व त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित। प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ 1 गुण, प्रत्येक वाक्प्रचाराच्या वाक्यात उपयोग 1 गुण। नंतर भाषिक घटकांवर आधारित कृती, यासाठी 8 गुण। शब्दसंपत्ती, यासाठी 4 गुण। यामध्ये बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे, 3 शब्दसमूह देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, अशा पद्धतीचे हे प्रश्न असतील। शब्दसंपत्तीमधील हे हा प्रश्नप्रकार आहे। यापैकी कोणत्याही 4 घटकांवर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारणे आवश्यक आहे। लेखन नियमांनुसार लेखन, म्हणजेच व्याकरणावर जास्त भर दिलेला आहे, यामध्ये 2 गुण। अचूक शब्द ओळखा, कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायांसह देणे, पर्यायातील 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असावा, वरील 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित, किंवा त्यालाच किंवा असेल तर तो प्रश्नप्रकार कसा असेल, तर वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा। प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी 4 वाक्ये देणे, त्यांपैकी 2 वाक्य सोडवणे अपेक्षित, यासाठी प्रत्येकी 1 गुण असतील। प्रत्येक कृतीपत्रिकेतील वरीलपैकी कोणतीही 1 कृती विचारणे अपेक्षित,
विरामचिन्हे यासाठी पुढचा प्रश्न आहे, त्याला एक गुण, योग्य विरामचिन्हे वापरा, विरामचिन्हे ओळखा, चुकीचे विरामचिन्हे बदला, यापैकी एक गुणांसाठी कोणती एक कृती विचारणे अपेक्षित। पारिभाषिक शब्द यामध्ये गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही दोन पारिभाषिक शब्द देणे व दोन्ही सोडवणे अपेक्षित, प्रत्येक शब्दांसाठी अर्धा गुण असेल, असे हा एक गुणांचा प्रश्न असेल। विभाग पाचवा हा उपयोजित लेखन असेल, यासाठी सर्वात जास्त म्हणजे 24 गुण देण्यात आलेले आहेत। यामध्ये पत्रलेखन यासाठी 6 गुण, तर पत्रलेखनाचे प्रकार औपचारिक आणि अनौपचारिक अशा पद्धतीचे आहेत। तर त्यामध्ये औपचारिकमध्ये मागणी किंवा विनंती यावर पत्रलेखन असेल, किंवा औपचारिकमध्ये अभिनंदनावर अशा पद्धतीचा हे पत्रलेखन असेल। या पत्रलेखनालाच किंवा म्हणजे और एक प्रश्न आहे, अपठित गद्य उतार्यांचे सारांश लेखन। विभाग एक गद्य प्रश्न क्रमांक ईमधील अपठित गद्य उतार्यांचा सारांश लिहिणे। आ जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, लेखन प्रकारानुसार 60 ते 90 शब्द अपेक्षित आहेत, यासाठी 10 गुण देण्यात आलेले आहेत। कृतीपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे, त्यापैकी दोन कृती सोडवणे अपेक्षित, प्रत्येकी 5 गुण। जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन हे 3 प्रश्न असतील, यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक प्रश्नास 5 गुण, या पद्धतीने हा 10 गुणांचा प्रश्न आहे। लेखन कौशल्य यामध्ये तुम्हाला 100 ते 120 शब्दामध्ये लेखन कौशल्य हा प्रश्न प्रकार असेल, यासाठी 19 गुण देण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार असतील, यामध्ये तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे, त्यापैकी 1 सोडवणे अपेक्षित आहे। प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक या तिघांपैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी एकाच प्रश्नाला 8 गुण देण्यात आलेले आहेत। पुढे विकल्पासह आणि किती गुण विभागणी केलेली आहे तर बघा, गद्यासाठी 18 गुण आहेत, यामध्ये विकल्प म्हणजे ऑरचे प्रश्न राहणार नाहीत। पद्य यासाठीही 16 गुण आणि यामध्ये पण विकल्प गुण नाहीत, म्हणजे ऑरचा क्वेश्चन नाही। मात्र स्थूलवाचन यासाठी 6 गुण आणि विकल्प गुण 3, अशा पद्धतीने हा विकल्पासह 9 मार्कांचा हा प्रश्न होतो। भाषाभ्यास यासाठी विकल्प गुण आहेत 6, त्यानंतर उपयोजित लेखन यासाठी विकल्प गुण आहेत 25 आणि 19 पूर्ण विकल्प गुण आहेत 34, असा हा 114 गुणांचा पेपर विकल्पासह असेल। तो टोटल ॲक्च्युली 80 मार्कांचाच तुम्हाला लिहायचा आहे, बाकी सर्व ऑरचे क्वेश्चन्स असतील ते लिहिण्याचं तुम्ही टाळायचं आहे, कारण मराठी हा विषय वेळे अभावी अपूर्णच राहतो, कारण ह्या प्रश्नामध्ये ह्या पेपरमध्ये लिहिणे खूप असते, यामध्ये तुम्हाला वेळ पुरत नाही। पुढे बघा, त्यांनी काठिण्य पातळीनुसार घटकनिहाय गुण विभागणी करून दिलेली आहे, सोपे, मध्यम, अवघड, 19 गुण, याचीही तुम्हाला माहिती संकेतस्थळावर मिळेल। ज्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचे प्रश्न, सोपे प्रश्न किती, मध्यम, अवघड, 19 गुण किती, तर याची माहिती हवी असेल, त्यांनी संकेतस्थळावरून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची व्हिडिओ लिंक अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती डाउनलोड करून तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण मराठी ह्या विषयाची सुधारित मूल्यमापन पद्धत आणि प्रश्नप्रकार याचा अभ्यास केला, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून त्याचा सराव करावा, जेणेकरून तुमच्या वेळेमध्ये हा पेपर पूर्ण होईल। मराठी प्रथम भाषा या विषयासाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा कशा पद्धतीचा असेल हा बघितला, त्याचे प्रश्नप्रकार बघितले, त्यातील प्रश्नप्रकारांमधील गुणांची विभागणी कशी केलेली आहे, व्याकरणावर किती प्रश्न आहेत, व्याकरणावर कोणकोणत्या प्रकारावर कशा पद्धतीचे
प्रश्नप्रकार आणि त्यांना गुणांची विभागणी कशा पद्धतीची केलेली आहे हे सर्व बघितले. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दुसरे विषय म्हणजेच इंग्रजी तृतीय भाषा, त्यानंतर भूगोल, सायन्स आणि मॅथ यांचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा कशा पद्धतीचा असेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाची तयारी करता येईल. ओके, नवीन प्रश्नपत्रिका आराखडा ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य मंडळ यातर्फे अपलोड करण्यात येईल त्यावेळेस पुढचा व्हिडिओ मी बनवेल. इतिहास या विषयासाठी आणि हिंदी या विषयासाठी पुढचा व्हिडिओ असेल, तर विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की लगेच नोटिफिकेशन मिळेल.